आमच्या CMEGT-मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस आम्ही गेम ऑर्गनायझर होतो आणि त्याच्यासाठी आम्ही इन्स्ट्रुमेंट आणायला बाहेर गेलो. त्यावेळेस पाऊस आला होता आणि पावसामध्ये मग ही गाडीच्या मागे जेव्हा पाऊस जोरात लागला, थंडी लागली, तेव्हा तिने पकडलं. त्यावेळेस म्हणजे हे आमचं पहिल्यांदा भेटणं होतं असं मला वाटतं. फर्स्ट इम्प्रेशन ॲज अ फ्रेंड म्हणूनच मी सागरला म्हणजे सुरुवातीला तरी ॲज अ फ्रेंड म्हणून राहिली होती, पण जेव्हा त्याचा स्वभाव कळला, जेव्हा माहिती पडलं की तो म्हणजे मला खूप समजून घेतो, खूप म्हणजे खूप टॉलरेट करतो ॲक्च्युली मला, कारण मी खूप इरिटेटिंग आहे, स्टील तो मला सांभाळतो आणि माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये पण मला कोणी इतकं सांभाळू नाही शकत जितकं सागर सांभाळतो. त्यामुळे मे बी हां, ॲज अ लाईफ पार्टनर मला तो छान वाटला. धुम 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 साजिरी गुजिरी जोडिया है ही जबर लाखात एक है मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागोना. खूप जास्त पॉझिटिव्ह आहे म्हणजे लिटरली सगळ्या गोष्टीमध्ये. मी मुलांना बोलली की त्याला असं जेलस फील होतं, लगेच फोन करून बोलणार हे काय होतं ते काय होतं, एवढं फ्रँकली बोलत असतात का? लग्न व्हायचं ते आता काही नाही. चांगली क्वालिटी सपोर्ट करते काही पण असू दे, सिच्युएशन काही पण असू दे. आणि मला असं वाटतं की फॅमिलीलाही ती नक्की सांभाळून घेऊ शकते. प्रेम प्रत्येकाची लव स्टोरी ही नाहीच सेम. हात झाले दोनाचे चार आता राजा राणीचा बघा या नाही नेम. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लखत एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. बोल्यावर चढण्याची त्यांनाच घाई. फ्रेंडशिपचा बॉन्ड जो असतो ना तो होऊ शकते मे बी कनेक्टेड असतो कुठे ना कुठे आणि खूप प्युअरेस्ट फॉर्म असतो. म्हणजे प्रेमापेक्षा जास्त ना फ्रेंडशिप मला महत्त्वाची वाटते, म्हणून मी इतके वर्ष मे बी ॲज अ फ्रेंड म्हणून राहणं हे केलं होतं. पण मला माहिती नव्हतं की एंड रिझल्ट असा निघेल. आणि प्रेम म्हणजे असं असतं ना की बस एक व्यक्ती आवडतो म्हणजे आवडतो, त्यात काय लो क्वालिटीज आहे, त्यात काय चांगल्या क्वालिटीज आहे हे आपण काहीच पाहत नाही, बस प्रेम करतो. मी ह्या दिवसाच्या ॲक्च्युली 6 वर्षापासून वाट पाहत होतो आणि तो दिवस आज झाला आहे असं मला वाटते. तर आय एम व्हेरी हॅप्पी, सांगू नाही शकत अशा शब्दामध्ये आनंद आहे. आणि मे बी असंच आम्ही पुढे पुढे राहू. सौभाग्याची
माझ्यासाठी ॲक्च्युली एक्सप्लेन करणं खूप कठीण आहे, कारण लग्न हे माझ्या म्हणजे लाईफमधलं सगळ्यात बिगेस्ट खूप मोठी गोष्ट होती. खूप म्हणजे माझं फर्स्ट ड्रीम एक होतं की लग्न करायचंय, एकदम भारी स्टाईलमध्ये हिरोईन सारखं सिनेमॅटिक करायचंय, जे आता पॉसिबल होतं आहे. आणि त्यामुळे मला म्हणजे इतक्या चांगले हस्बंड भेटले हे खूप म्हणजे नशिबाची गोष्ट आहे की इतका चांगला मुलगा भेटला मला, नाहीतर मला नाही वाटत की माझ्या आईवडिलांनी शोधूनही असा भेटला असता. एवढी तर रिस्पॉन्सिबिलिटी घेईलच. हा रडायला एखाद दुसऱ्यांदा ती ऑब्व्हियसली, पण तिला असं वाटणार नाही की तिनं म्हणजे ही चूक केली बा लग्न करून, किंवा असं तिला हे रिग्रेट होऊ देणार नाही मी कधी. आणि तिच्या वडिलांना सुद्धा असं वाटणार नाही की आपण चुकीचा निर्णय घेतला, हा पोरगा आपल्या घरी आला होता आणि आपण हा म्हटलं आणि हे चुकी गेली, असं कधी वाटणार नाही. माझ्या टू बी मम्मी पप्पांसाठी एकच मेसेज आहे की मला ॲज अ पोरगी म्हणून सांभाळा, मी पण तुम्हाला ॲज अ माझे सख्खे मम्मी पप्पा म्हणून सांभाळेल, तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी नाही करणार, बस फक्त माझ्यावर ट्रस्ट ठेवला पाहिजे तेवढा. माझ्या पेरेंट्ससाठी बस इतकाच मेसेज आहे की थँक्यू सो मच की ॲटलीस्ट मला माझ्या हजबंडसाठी त्यांनी मला चॉईस दिली. आजपर्यंत असं झालं नाही कधी की मी काही म्हटलं आणि त्यांनी पूर्ण नसेल केलं. मला जे पाहिजे जसं पाहिजे काही पण असू द्या, ती रॅदर दॅन नाईन्थ स्टँडर्डची चिखलदराची ट्रिप असू दे किंवा मग माझ्या लग्नाचा लाछा असू दे किंवा लग्नाचा हॉल असू दे किंवा काय पण असू दे, पण कधीच त्यांनी कुठल्याच गोष्टीसाठी मला कॉम्प्रोमाइज नाही करू दिलं आणि त्यासाठी मी खूप 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 थँक्यू म्हणते त्यांना.